ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्यालयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आज सुट्टी असल्यानं मुंबई, पुणे आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागांमधून पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झालेत. लोणावळ्यातील भुशी धरणावर शेकडो पर्यटकांनी गर्दी केल्याने भुशी धरण हाऊसफुल झाले आहे. टायगर, लॉयन्स पॉइंट या ठिकाणी पर्यटकांनी एकच गर्दी केल्याचं बघायला मिळालं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून हजारो पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झाले आहेत. लोणावळ्यामध्ये टायगर आणि लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्याचबरोबर भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट या ठिकाणी गर्दी केलेली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई परिसरातून पर्यटक लोणावळ्यामध्ये येत असतात. 15 ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त औचित्य साधून अनेक पर्यटक लोणावळ्यात कुटुंबासह दाखल झाले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्याचे सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उठते. ते चित्र आज भुशी धरणावर बघायला मिळालं. भुशी धरणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाइव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.